प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आभासी सिम्युलेशनद्वारे तुमच्या आवडीचा महिना आणि वर्षानुसार चंद्राचं स्वरूप पाहिलं आहे आता चंद्राबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात चला सगळ्यात आधी आपण खालील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आणि आपलं चंद्राबाबतचं संशोधन सुरू करूया आता हा जो तक्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तो नीट पहा यामध्ये एक उदाहरण आधीच दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आणखीन तीन उदाहरणं ॲड करायची आहेत तर आधी आपण हा चार्ट काय आहे ते समजून घेऊयात या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता विविध रकाने दिलेले आहेत ते आपण आधी समजून घेऊयात पहिल्या रकान्यात तुम्हाला नो असं लिहिलेलं दिसेल नो म्हणजे माहीत असणे तर चंद्र आणि त्याच्या टप्प्यांबद्दल मला आधीच काय माहीत आहे याबद्दलची माहिती तुम्हाला ह्या रकान्यात लिहायची आहे दुसरा रकाना आहे वॉन्ट वॉन्ट म्हणजे अजून काय हवं आहे किंवा अजून काय जाणून घ्यायचं आहे त्याबद्दल तुम्ही या रकान्यात लिहायचं आहे म्हणजेच मला चंद्र आणि त्याच्या टप्प्यांबद्दल आणखी काय जाणून घ्यायचं आहे याचं उत्तर तुम्ही त्या रकान्यात लिहायचं आहे पुढचा रकाना आहे लर्न म्हणजेच शिकणं असा तर माझ्या संशोधनानंतर मी नक्की काय शिकलो त्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या रकानात लिहायची आहे चला आता आपण खाली दिलेलं उदाहरण एकदा बघून घेऊयात आता पहिल्या रकानात आपण लिहिलेलं आहे की मला माहीत आहे की चंद्राचे आकार वेगवेगळे आहेत ही आहे ती तुम्हाला आधीपासनाची माहिती आहे दुसऱ्या रकान्यात लिहिलेलं आहे वॉन्टच्या रकान्यात लिहिलेलं आहे की चंद्राचे असे जे वेगवेगळे आकार आहेत।, आहेत ते का वेगवेगळे आहेत ते मला जाणून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे काय जाणून घेण्याची इच्छा आहे ते उदाहरण तुम्ही त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि तिसरं लर्नचा जो रकाना आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही ह्या सगळ्या भागामध्ये काय शिकलात म्हणजे तुम्हाला काय जाणून घ्यायचं होतं तुम्ही काय शिकलात आणि तुम्हाला काय माहिती होतं हे विविध टप्पे आपण ह्या रकानांमध्ये भरणार आहोत तर तिसऱ्या टप्प्यांमध्ये म्हणजे लर्नमध्ये आपण लिहायचं आहे आता इथं लिहिलेलं आहे चंद्राच्या वेगवेगळ्या आकारांचे कारण हे सूर्याचे परावर्तन आहे हे मला समजले आहे म्हणजे हे, हे विद्यार्थी नव्याने शिकलेले आहेत तर अशाच पद्धतीनं तुम्ही देखील तुमचं नो वॉन्ट आणि लन काय आहे ते ह्या तक्त्यामध्ये भरा हा तक्ता तुम्हाला सोबतच पाठामध्ये दिलेला आहे आता आपण ह्या भागातील पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊयात पुढच्या ॲक्टिव्हिटीवर जाण्याआधी तुम्हाला ही जी लिंक आत्ता स्क्रीनवर दिसत आहे ती खाली भागामध्ये देखील दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून काय करायचंय ते आता आपण पाहूयात चंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून प्रत्येक रात्री वेगळा का दिसतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का चंद्राला प्रकाश कोठून मिळतो सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या स्थितीचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून चंद्राच्या दिसण्यावर परिणाम होतो का या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो, तुम्हाला या लिंकवरील ॲक्टिव्हिटीमधून मिळतील तुम्ही ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला आत्ता जी स्क्रीन दिसते त्या प्रकारची स्क्रीन तुमच्या मोबाईल फोनवर दिसेल त्यावर तुम्ही स्टार्ट ॲनिमेशन यावर क्लिक करा आणि आपण आधी सुरुवातीला जाणून घेतलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधा चला तर मग पटापट पत ह्या ॲक्टिव्हिटीज करा आणि चंद्राबद्दल अधिक नवीन गोष्टी जाणून घ्या